नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल टेंबीनाका येथील जय अंबेमा मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, शहर अध्यक्ष संजय वाघुले तसंच शिवसेनेचे नेते आमदार व मंत्री दीपक केसरकर, आमदार अर्जुन खोतकर, मंत्री दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार, खासदार भावना गवळी यांनी देखील हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना लवकर दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत आहे। 10 दिवस देवीच्या मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, ज्येष्ठ नागरिक, विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर, भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांनी यावेळेस प्रसन्न सखी ग्रुपच्या वतीने भोंडल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सादर करीत आहोत या ठिकाणी साजरा करण्यात आलेला भोंडला। नवरात्रोत्सव देवीची अतिशय होती। आमच्या इथे विविध कार्यक्रम असतात, भजन मंडळी दोन तीन भजन असतात। आज भोंडलाचा कार्यक्रम आहे। तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये 49 मंडळ आहेत जे नवरात्रोत्सव आणि गणपती उत्सव दरवर्षी करतात। त्यांना एक कुठेतरी शाबासकी थाप लावून त्यांचा आम्ही इथे सर्वांचा सत्कार केला। त्यांना असं वाटलं कोणीतरी आमची दखल घेत आहे आणि आपला जो साधन धर्म हा वाढला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे या मतदान आज आम्ही नवीन मित्रमंडळ होतो त्यांचा सत्कार केला। श्री तुळजा भवानी माता मंदिर देवस्थान, जय भवानी माता प्रतिष्ठान आणि देवी पूजक समाज यांच्या पुढाकाराने आणि श्री एकनाथ अनंत भोईर सौ एकता एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अंबिकानगर परिसरामध्ये नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविकांनी प्रचंड मोठी रीघ या ठिकाणी दर्शनार्थ लावली आहे। दिनांक 22 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी होम हवन, जागरण आणि गोंधळ या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहतील अशी माहिती श्री एकनाथ भोईर यांनी दिली आहे। काल या ठिकाणी मनोभावे आरती करण्यात आली। परिसरातील भाविक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। शारदीय नवरात्र उत्सव आदिशक्तीचा जागर हा जय भवानी नगर शिवसेना शाखा, जय भवानी माता मंदिर आणि देवी पूजक समाज वागळे स्टेट यांच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। हा गेले 30 वर्ष या ठिकाणी हा आईचा जागर मानला जातो। आमची भवानी माता जी आहे ती हाकेला धावणारी
आणि नवसाला पावणारी आमची देवी आहे, त्यामुळे इथे नेहमीच मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, आईचं दर्शन घेत असतात, आईकडे आपले गाराणे मांडत असतात आणि आई ते सोडत असते. नवरात्र उत्सव आपल्याला माहिती आहे, नऊ रूपांचा उत्सव आहे. ते नवरात्र उत्सव आईचा जागर, आदिशक्तीचा जागर या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आपण पाहता हे सगळं जे काय आहे, भाविकांची सुद्धा गर्दी असते की या मातेच्या मंदिरामध्ये आईचं दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असते. कार्यक्रम असतात विविध प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम असतात, धार्मिक सांस्कृतिक सगळेच कार्यक्रम या मंडपामध्ये होत असतात. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, हे बाधिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. ठाण्यात रासरंग सध्या उत्साहात सुरू आहे. आशर बिल्डर आणि MCHI यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा संपूर्ण उत्सव रंगेल अशी माहिती MCHI ठाणे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली. दररोज संध्याकाळी या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधले अनेक सेलिब्रिटी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. MCHI क्रेडाईचे सचिव श्री मनीष खंडेलवाल यांनी नेहमीप्रमाणे यावर्षी देखील IAS IPS अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. तरुणाईचा जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो आहे. पारंपरिक वस्त्र परिधान करून या ठिकाणी अबालवृद्ध तरुण तरुणी सगळेच प्रचंड उत्साहामध्ये सहभागी झाले आहेत. सादर करीत आहोत MCHI क्रेडाई आणि आशर बिल्डर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे शहरातील रासरंग या दिमाखदार कार्यक्रमाची एक झलक. ठाणे शहरामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी, वाढतं नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या, त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहनं, यामुळे शहरातील रस्त्यांवरील ताण वाढतो आहे. यावर पर्याय दिले जात नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी, अन्यथा वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. तसंच ठाणे मुलुंड ऐरोली येथील टोलनाक्यावर MA 04 आणि MA 05 या वाहनांसाठी टोलमुक्ती असावी अशी मागणी देखील काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री सुहास देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते श्री सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रम खामकर आदी उपस्थित होते. या वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रश्न आणि वाहतूक कोंडीची कारणं या ठिकाणी आम्ही विशद केलेली आहेत. या ठिकाणी वाढणारी बांधकामं, अनधिकृत बांधकामं, वाढणारी गाड्यांची संख्या, अवजड वाहनांना बेकायदेशीररित्या दिलेला प्रवेश, या सगळ्या गोष्टी आणि टोल, या ठिकाणी आम्ही टोललाही या ठिकाणी विरोध केलेला आहे. मनसेच्या अविनाश जाधवांना आम्ही
टोल मार्फत या ठिकाणी टोल साठी आम्ही पाठिंबा महाविकास आघाडी जाहीर करते त्यांनी घेतलेल्या भूमिकेला वास्तव आम्हीही त्या भूमिकेत घेतलं पाहिजे उतरलं पाहिजे होतं पण उशीर का होईना बेटर लेट देन नेव्हर उतरलं. या ठिकाणी ही जी वाहतूक कोंडी होती यामुळे वाढणारं इंधन लागणारं वाढीव लागणारं इंधन आणि त्यामुळे होणारा धूर किंवा याचा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे जनतेच्या आरोग्यावर संपूर्णपणे या ठिकाणी परिणाम होतोय. आजूबाजूच्या प्रदूषण वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात. या ठिकाणी नेते एसी गाड्यांमध्ये फिरतात. या ठिकाणी व्हीआयपींसाठी वाहतूक कोंडी केली जाते या ठिकाणी आणि ट्रॅफिक पोलीसवरचा ताण सुद्धा वाढलेला आहे. महापालिका प्रशासनावरचा ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे राज्यकर्त्यांना या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या MMRDA आणि महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन याच्यावरती कारणं शोधून या कारणांची अंमलबजावणी तातडीने करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे असं आम्ही समजतो. की आज सुमित बाबा कोण आहे याची माहिती तुम्हीच आम्हाला द्या. कारण तर सुमित बाबा सांगितलं हा रोड खाली करा गाड्या तोडून टाकतात लोकांच्या काय म्हणजे वाटेल ते चाललंय. इथे डिवायडर टाका टाकले डिवायडर अगदी माजुड्या पासून ते वाघी पर्यंत कुठे टर्नमार जागा ठेवली काय सुमित बाबांनी सांगितले. हा सुमित बाबा कोण आहे मी वारंवार विचारतो हा सुमित बाबा कोण आहे. मग तुम्ही एक काम करा सुमित बाबाला ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून आणून बसवा ना चालेल आम्हाला. कारण असे बांधल साहेबांचं कोण ऐकतच नाही. त्यांनी मला पत्र दिलं होतं की तुम्ही दिलेल्या सदर पत्राचं उत्तर मी त्या त्या प्रवास समितीच्या सहाय्यक आयुक्ताला आदेश दिलेला आहे तुम्हाला द्यावं काय नाही. जी पत्रकार परिषद जे पत्र त्यांना मी दिलं त्याचं अद्यापही साहेब तुमच्या उत्तराचं काय झालं अद्यापही उत्तर नाही. ठाणे शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक माननीय जगदीशजी पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हॉटेल सया ग्रँड परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे थाबा ऐकून भक्ता जाई हाकेला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे तुला पाहू किती पायाशी आम्हारा हू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक माननीय श्री जगदीश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री आतिश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या माननीय श्री जगदीशजी पाटील यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री आतिश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नवयुग मित्रमंडळ आणि श्री रमेश आमरे आयोजित नवरात्र उत्सव 2023 प्रमुख आकर्षण कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 15 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादर करते श्री निलेश पापट. भव्य आनंद आणि विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी. या व्यतिरिक्तही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. प्रचंड मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक श्री रमेश आमरे श्री सागर आमरे आणि नगरसेविका सौस्नेहाताई आमरे.
अमुचे आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच। शिवाई नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य नवरात्रोत्सव भव्य दिव्य सेठ नयन मनोहर रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी देवीची उलवणीय मूर्ती भाविकांची प्रचंड गर्दी दरवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये अवश्य सहभागी व्हा। निमंत्रक श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण अध्यक्ष शिवनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह। Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड उत्साहाची धूम दिसून येत आहे। या वर्षी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भव्य रोषणाई देखील करण्यात आली आहे। दरवर्षी या ठिकाणी गरब्याचा उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसून येतो। परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होत असतात, किंबहुना वर्षभर या ठिकाणचे नागरिक हे नवरात्रोत्सवाची वाट बघत असतात असं मंडळाच्या अध्यक्षा सुलेखा सुधाकर चव्हाण यांनी सांगितलं। काल या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर यांनी उत्सवाला भेट दिली। माननीय सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्र उत्सव जो साजरा त्या ठिकाणी होत होता आणि आजही त्या ठिकाणी होतोय, त्याची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू राहिलेली आहे। आणि आज बघायला गेलं तर आपण शिवाई मित्रमंडळाचे ज्या देवीचं जो वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की प्रत्येक वर्षी एक वेगळं रूप त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळतं आणि जेवढं त्या ठिकाणी लोकांनी मागितलं तेवढं त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि ह्या शिवाजीनगरच्या माननीय सुधा चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली ही जी नवरात्र त्या ठिकाणी जी सुरू आहे आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी सुरू राहील। ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी चिखलादेवी मंदिर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहात नवरात्रीचा सण साजरा होतो आहे। गावदेवी चिखलादेवी हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ नागरिक येतात, भाविक येतात, देवीची ओटी भरतात, देवीला नवस करतात। ज्यांचे नवस पूर्ण झालेले असतात ते देखील नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत असतात। यंदा देखील नवरात्रोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला आहे, रोषणाई करण्यात आली आहे, दररोज विविध प्रकारचे सांस्कृतिक त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। मंदिराच्या वतीने अतिशय मनोभावे आरती करण्यात येते। परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या आरतीमध्ये सहभागी होतात। नवरात्रोत्सव हा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणारा उत्सव असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन गावदेवी मंदिराच्या वतीने महिलांसाठी देखील विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। काल देखील महिलांसाठी या ठिकाणी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। याद्वारे मोठ्या संख्येने महिला या संपूर्ण खेळांमध्ये सहभागी झाल्या होत्या।
महिलांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून विविध पारितोषिकांची उधळण देखील या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी दिली. कोचिंग क्लासेस संघटनेची वार्षिक कार्यकारिणी बैठक काल संपन्न झाली. यावेळेस क्लासेस समोर असलेले विविध प्रश्न, समस्या आणि मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी, संघटनेचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध उपक्रम यावेळेस आखण्यात आले. शासनाला जाणीव करून देण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न परखडपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, निवडणूक लढवून आपण ज्या पवित्र अशा विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून शिक्षक बंधू आणि भगिनींना न्याय मिळवून देऊ शकतो अशी भूमिका या निमित्ताने मांडण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये कोचिंग क्लासेस संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठीचा ठराव एकमताने सन्मानित करण्यात आला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच आवाज उठवला जाईल असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं. अनेकांचे आमचे क्लासेस बंद पडले, अनेक विद्यार्थी शिक्षकांपासून वंचित होते आणि या सगळ्या उपासमारी जेव्हा आमच्यावरती आले होते तेव्हा देखील शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आदरभाई आता कुठेतरी आमचे क्लास सोडवित आहेत, परंतु कुठेतरी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट केलं 2 दिवसापूर्वी की मी महाराष्ट्रातले जे खासगी क्लासेस आहेत त्याचे आम्ही दुकानं बंद करू. दादांना मला हे सांगायचं आहे, दादा ही दुकानं नसून हे सर्वसामान्य मुलं शिकणारी एक शैक्षणिक संस्था आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, विधान परिषद आहे, तर नेमकं कोणाची दुकानं बंद होतील हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला नक्की दाखवून देऊ. पदवीधर आमदाराचं याचं कारण असं आहे की पदवीधर म्हटलं तर या ठिकाणी आमच्या संपर्कात असलेले अनेक विद्यार्थी आहेत जे आमच्याकडे नोकरीसाठी मोठ्या अपेक्षेने पाहतात आणि हा
त्यांचा जो अपेक्षेचा प्रश्न आहे तो आम्ही निश्चित सॉल्व करण्यासाठी हा मतदार संघ निवडलेला आहे। सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही। महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केला आहे। या तक्रार निवारण पोर्टलचं लोकार्पण नुकतंच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं। या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचे तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। याप्रसंगी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। सहकार संवाद नावाचं एक पोर्टल आहे, शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने ते तयार केलेलं आहे आणि मागच्या शुक्रवारी माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। या पोर्टलच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी तुम्हाला करता येतील। 27 प्रकारच्या तक्रारी आहेत, त्या प्रकार त्यामधल्या कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्ही करू शकता। मात्र या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारदाराला अपील करता येणार नाही, तक्रार करता येईल। ही तक्रार महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागातून कुठल्याही विभागासाठी करता येईल। गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावं या हेतूने सहकार संवाद या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभाग गृहनिर्माण सोसायट्यांच्या दारी आला आहे, तेव्हा सोसायट्यांनी पोर्टलवर थेट तक्रार करून तक्रारींचं निवारण करून घ्यावं असं आवाहन सहकार आयुक्त श्री अनिल कवडे यांनी केलं आहे। ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे। संपर्क 9987334344। ब्लेज डिझाईन स्टुडिओ मोहन मिल कंपाउंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम आर मॉल घोडबंदर रोड ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल राम मारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडस्कॉट स्कूल राम मारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडस्कॉट्स ग्लोबल स्कूल। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800223466 आणि 1800266366। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत।
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.